ताब्यात दिले. डोंबिवली येथे राहणाऱ्या राजन मिश्राने 2017 साली त्याच्या शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या मुकेश कुमार यादव या रेल्वे कार्यालयात असलेल्या मित्राचे ओळखपत्र चोरले होते. या ओळखपत्रावर फेरबदल करून तो दररोज लोकल प्रवासातील तुडुंब गर्दी टाळण्यासाठी दिव्यांग डब्यातून प्रवास करत होता. ठाणे स्थानकात त्याला 2-3 वेळा पकडण्यात आले, परंतु दिव्यांग डब्यात पकडले गेल्यावर आपल्याकडे ओळखपत्र दाखवून आपण ग्रुप डी चा रेल्वे कर्मचारी असून भायखळ वर्कशॉप मध्ये काम करत असल्याचे सांगून तो स्वतःची सुटका करून घेत असे. दोघं एकामेक्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहतात. 2017 मध्ये मुकेश कुमार यादवशी हा रेल्वे डी क्लासचा आणि तो पी वे म्हणजे इंजिनिअरिंग विभागामध्ये काम करतो, ट्रॅक मेंटेनन्स करत आहे. त्याला त्याच्याशी त्याला आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्याला विचारलं हा तुझा कार्ड त्याच्यामध्ये कसा. त्यांनी सांगितलं की 2017 मध्ये माझा कार्ड हरवला होता, संशय होता, कोणतरी वळवला होता. त्यासाठी त्यांनी FIR CST मध्ये लॉज केली होती आणि पुढे चौकशी केल्यानंतर माहिती पडते की हे शेजारी एकामेका बिल्डिंगच्या बाजूला शेजारी राहतात व त्यांचे दोघांचं परिचय. आणि ज्यावेळी आरोपी राजन कुमार मिश्रा राजन मिश्रा यांना विचारलं तर त्यांनी कबूल केलं की साहेब मी ह्याचा कार त्याकडून बँकेतून कधीतरी काढला होता आणि त्याचा उपयोग करत होतो. व आता त्याच्या विरोधात आम्ही जिथे FIR लॉज केलेली आहे तिथे हा गुन्हा GRP कडे देणार आहे. त्यामुळे त्याप्रमाणे ते पुढे रजिस्टर करतील. मात्र शुक्रवारी RPF जवानाला त्याच्याकडे ओळखपत्रावरील फोटो पाहून संशय बळावल्याने चौकशी करताच चपळाईने त्याने ओळखपत्र खड्ड्यात फेकले आणि RPF जवानांना अरेरावी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी जवानांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याची तोतेगिरी उघडकीस आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने शहाड रेल्वे स्थानक परिसरातून एक देशी पिस्तूल, 2 देशी कट्ट्यांसह 3 जिवंत काडतुसे विकण्यासाठी आलेल्या एका तस्करांना सापळा रचून अटक केली. गोविंद अर्जुन सिंह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुचित घटना घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांची वस्ती तैनात करण्यात आली. यातच उल्हासनगर गुन्हे शाखेला एक तरुण पिस्तूल विक्री करण्यासाठी शहाड रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचत त्याला अटक केली. लोकसभा निवडणूक आहे त्या अनुषंगाने हद्दीमध्ये इल्लिसिट काय लिकर किंवा बेकायदेशीर शस्त्रविक्री वगैरे करणाऱ्या कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले होते. त्यानुसार काल आम्हाला एक बातमी मिळाली की शहाड रेल्वे स्टेशनजवळ एक किसम हा बेकायदेशीर त्याच्याकडं पिस्टल आहे आणि काही अग्निशस्त्र आहेत तो विक्री करता येणार आहे अशी बातमीला मिळाल्याने आम्ही त्या ठिकाणी ट्रॅप लावला. पोलीस अधिकारी कर्मचारी असं त्याला तिथं जागीच आम्ही पकडलं. त्यावेळेस त्यानं आपलं नाव गोविंद सिंग भटारिया उर्फ राहुल हा 26 वर्षाचा आहे. हा मूळ देवास MP इथला राहणार आहे. तर यानं कबूल केलं की मी ही शस्त्र विक्री करता इथं आणली होती मला. तर ती कुठं आणली त्याबाबत आम्ही आता अधिक चौकशी करत आहोत. त्याच्याकडून आपण त्याच्या कब्ज्यामध्ये एक गावटी बनावटीचं पिस्टल आहे, तसेच 2 गावटी कट्टे आणि पिस्टलचे 2 राऊंड आणि कट्ट्याचे राऊंड असे आम्ही त्याच्याकडनं जप्त केलेले आहे. गोविंद अर्जुन सिंह भगोरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. तो ही शस्त्रे कोणाला विकण्याच्या तयारीत होता, तसेच त्याचा उद्देश काय होता याचा तपास पोलीस करत आहेत.